तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत, आजच्या या पीरियड मध्ये आपण बघणार आहोत की व्हॉइस आणि व्हॉइस दोन ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइज पॅसिवाइज करायचं आहे। तर ऍफिनिटिव्हचं आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे। बोर्डवर काही वाक्य दिलेले आहे, तर ऍफिनिटिव्हचं किंवा डब्ल्यूएचचं किंवा वर्बलचं कशाचं असू द्या, जेव्हा आपण व्हॉइस करतो मित्रांनो, तेव्हा महत्वाची गोष्ट म्हणजे काय, नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह। मी आधी सांगितलं तुम्हाला सगळे ते नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह काय, सगळे त्याचे व्हिडिओ तयार आहे, सगळे तुम्ही बघून घ्या। सब्जेक्ट टाका, डीएस अकलवर टाका, तुम्हाला मिळून जाईल। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितली की प्रथमद्वितीय पाठच असायला पाहिजे। आय मी ही हिम दे देम वी अस म्हणजे काय, जे जे तुम्ही आय वी यू दे ही शी इट घेता, ही him she her it it you you, बस हे पाठ झालं की झालं। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय की हेल्पिंग वर्ब मधील बदल। मग हेल्पिंग वर्ब मधील बदल काय, am is are to, am is are to be, was where to be, have has have been सब्जेक्ट बघून बरं, had had been, will shall shall be will be, असे चेंजेस पूर्ण पहा, पूर्ण लिस्ट दिलेली आहे। तर सांगायचं तात्पर्य काय की नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह प्रथमाद्वितीय आणि त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब मधील बदल, कॅन बी शुड शुड बी वुड वुड बी, पाठ करून टाका बिंदास आणि त्याचाच उपयोग आपल्याला निश्चितपणे आहे। तर बेटा आपल्याला याच्यात घ्यायचं आहे व्हॉइस असर्टिव्ह करत असताना काय बदल करायचा, ठीक आहे, तो व्हिडिओ बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल सहजपणे। तर बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फार महत्वाचा असतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट। मग याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट ट्रान्सफर करायचा अ लेटर, अ लेटर। जेव्हा वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असते, सिंपल प्रेझेंट लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट एम इज आर, सिंपल प्रेझेंट एम इज आर, सिंपल पास्ट वॉज वेअर, फक्त दोनच टेन्स बरोबर लक्षात ठेवा लागते, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट। सिंपल प्रेझेंट टेन्स एम इज आर, कारण त्याच्या हेल्पिंग वर्ब राहत नाही म्हणून एम इज आर घ्यायचं। सिंपल पास्ट इज यस प्लस यू टू प्लस हो झालं। वॉज वेअर घ्या, करता जसा एक वचन आहे अनेक वचन आहे त्याच्यावर एम इज आर अवलंबून राहील, वॉज वेअर अवलंबून राहील, दोनच। बाकीच्या सगळ्या टेन्स मध्ये काय हेल्पिंग वर्ब असतेच आणि फक्त आठच टेन्सचा पॅसिवाइज होत असतो, लक्षात घ्या। तर बघा पुन्हा सांगताय अ लेटर, आता राईट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, यस प्लस वी वन प्लस ओ या पद्धतीने अ लेटर घेतलं, मग एम इज आर घ्यावं लागलं। अ लेटर इज राईट रोड रिटर्न, तिसरं रूप रिटर्न, तिसरं रूप ही रिक्वायरमेंट आहे, धीत्री 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 आलंच पाहिजे क्रियापदात, तिसरं रूप आलंच पाहिजे। अ लेटर इज रिटर्न आणि हिचा बाय हिम या पद्धतीने बघा, हिचा आपण हिम करतो, म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे गाडी कशी चालतो, इकडे तिकडे तिकडे इकडे ह्या स्टेअरिंग इकडे तिकडे इकडे तिकडे करतो, तसं भू केलं तिकडे भू केलं तिकडे या पद्धतीने, स्टेअरिंग घ्यांग घ्यांग या पद्धतीने, पुन्हा घ्यांग करून दाखवावर मला घ्यांग हे दे घ्यांग, खो खो तिकडला इकडं। सिंपल पास्ट टेन्स आहे, एक वचन आहे, खो खो वॉच प्लेट, क्रियापदात तिसरं रूप सुद्धा प्लेटच होईल आणि देच बाय देन प्रथमादित्य झालं। सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये लक्षात ठेवायला लागते, लक्षात ठेवा लेको। बाकीच्या सगळ्याच्या हेल्पिंग वर्ब राहते, त्याचे बदल आपल्याला पाठच आहे ना। पण पुन्हा बघा, यू आर लर्निंग इंग्लिश, आता थोडस चेंज, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह पास्ट प्रोग्रेसिव्ह, त्याच्यामध्ये नाही का बीइंग प्लस व्हित्रीचं घ्यायचं, कारण प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, बीइंग बीई आय एन जी आणि व्हित्री, स्पेशल व्हिडिओ बघून घ्या, ऍसेरिटीचा स्पेशल व्हिडिओ आहे। तर यू आर लर्निंग इंग्लिश, तर याच्यामध्ये इंग्लिश एक वचन आहे, इंग्लिश इज, आता लर्नचा आपण लर्न करतो आणि एल ई आर एन ई डी सुद्धा होते, इंग्लिश इज इथं घ्यायचं बीइंग ह्या तिसऱ्या रूपाचे, किंवा जेव्हा अमेझॉन व्ही फोर वॉज वेअर व्ही फोर असेल तेव्हा घ्यायचं, लक्षात घ्या। अमेझॉन व्ही फोर असेल तर बीइंग प्लस व्ही थ्री, नाही जनरली व्ही थ्रीच घ्यायचं। तर इंग्लिश इज बीइंग लर्न, आता यू आहे बाय युच, युवच होते हे तुम्हाला समजायला पाहिजे या पद्धतीने। पुन्हा बघा, ही हॅड सेंट अ लॉन्ग लेटर, हॅडचं तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो, हॅडचं हॅड बीन पाठच पाहिजे। मग याच्यामध्ये काय, अ लॉन्ग लेटर एवढा मोठा ऑब्जेक्ट आहे, अ लॉन्ग लेटर घेऊन घ्या, झालं घेतलं। मग हॅडचं काय होते, हॅड बीन, अ लॉन्ग लेटर हॅड बीन,
क्रियापदात तिसरं रूप सेंट बाय हिच हिम या पद्धतीने झालं. काय आहे, काहीच कठीण नाहीये. तुम्हाला सहजपणे लक्षात येत असेल की अ लॉन्ग लेटर हॅड बीन सेंट बाय हिम या पद्धतीने. आता हे झालं, त्याच्यानंतर काय आपण बघतोय पुढचे सेंटेन्सेस. तर दे विल इट मेनी चपातीज. आता विलचं काय होते, विल बी सांगायचं कामच नाहीये. विलचं काय होते, विल बी होते. तर मग हिचं काय घ्यायचं, मेनी चपातीज आहे तर मेनी चपातीज. ठीक आहे, मेनी चपातीज. विलचं काय होईल, विल बी. आता सांगितलं, 10 वेळा सांगितलं. आणि मेनी चपातीज विल बी इट्स इटन तिसरं रूप आणि देच बाय देम. बाय घेऊनच टाकायचा. ही असलं तर बाय हिम, शी असन तर बाय हर, दे असन तर बाय देम सांगितलं, राम असन तर बाय राम, वी असन तर बाय अस, आय वी यू दे ही शी इट बदलून घ्या. त्याच्या आधी बदलवल्याबरोबर बाय 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 लावून द्यायचं. झालं. भीमा हॅव चेंज हिज ड्रेस. हिज ड्रेस एक वचन आहे. हा ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे. इथं घ्या हिज ड्रेस, एकच वचन आहे म्हणून हॅज घ्यावं लागेल. पण हॅव हॅजचं हॅव बीन हॅज बीन होते, इथं बीन घ्या. हिज ड्रेस हॅज बीन क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, विसरायचं नाही. गॅस लागते गरम. मग हिज ड्रेस हॅज बीन चेंज बाय भीमा. भीमा भीमाचं भीमा, श्यामाचं श्याम, डोमाचं डोमा, गोम्याचं गोम्या, असं घ्या लागते मित्रांनो. तुम्हाला पुन्हा बघा. आता रशी यू कॅन डू इट नाईसली. आता याच्यामध्ये नाईसली हा ऑब्जेक्ट नाही आहे, ते कॉम्प्लिमेंट आहे. मग इट घ्या. इट कॅनचं काय होतं मित्रांनो, कॅन बी. मग डीओ यांनी डू डी डन आणि नाईसली हा शब्द बायच्या आधी उरलेला शब्द घेऊन घ्यायचा, नंतर बाय आणि हा यू इथे या पद्धतीने. काहीच नाहीये, एकदम फुसाटम आहे. हे लक्षात ठेवलं नाही का तुमचं काम बिघडलं समजून घ्या. जांगड गुप्ता बिघडला, लक्षात ठेवा लागते. मग काय सांगितलं मी तुम्हाला, हेल्पिंग वर्ब मधील बदल आणि प्रथमा द्वितीय नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. तर बघा, रशी वुड हेल्प द नीडी. द नीडी आता देअर याच्यावर प्रोसेस होत नाही. द नीडी ते कॉम्प्लिमेंट आहे. द नीडी आधी घेऊन टाका. घेतलं द नीडी. वुडचं काय होते, सांगायचं कामच नाही. वुडचं वुड बी होते सर. वुड बी तिसरं रूप. नंतर काय, देअर एक्स्ट्रा शब्द घेऊन घ्या, नंतर बाय रशीद या पद्धतीने. काहीच नाही आहे, रशीदचा रशीदच राहते. मी आधी सांगितलं होतं, कोणतंही नाव राहू द्या. रामच्या भीम लता डोम्या गोम्या सुम्या काही राहू द्या, जशांत तसं घेऊन टाका. वी शुड गिव्ह दॅट एक्झाम. दॅट एक्झाम इथं घेऊन टाका. दॅट एक्झाम. शूडचं काय होते, शूड बी होते ना रे. शूडचं शूड बी, कुडचं कुड बी. क्रियापदात तिसरं रूप गिव्हन आणि वीच बाय अस या पद्धतीने. त्याच्यानंतर काय, दे मे टेक मेनी चान्सेस. बघा शेवटचं एक्झाम्पल, नंतर पुन्हा एक्झाम्पल घेतो, टेन्शन घेऊ नका. दे मे टेक मेनी चान्सेस. मग याच्यात मेनी चान्सेस हा ऑब्जेक्ट आहे, घेऊन टाका. कसं घ्यायचं, गाडी स्टेअरिंग कसं फिरवा, भ्रू इकडनं इकडं, भ्रू इकडनं इकडं. मेनी चान्सेस हे घ्या. मेच मे बी होते, सांगायचं काम नाही. टेक टू टेकन क्रियापदात तिसरं रूप आणि देच बाय देम या पद्धतीने. आता